नमस्कार, मी निसार अहमद. आपण पाहत आहात एव्हन ऍक्सिस मीडिया प्रोजेक्ट तेज वार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट. पवार साहेबांवर जो खोटा गुन्हा ह्या सरकारने दाखल केला आहे, जी ईडीची चौकशी त्यांच्या पाठीमागे लावली, हा जो महाराष्ट्रामध्ये त्यांना जो प्रतिसाद मिळायला लागला आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये, ते सरकारला देखवणार. म्हणून आज सरकारने अशा पद्धतीचं हे चुकीचं पाऊल उचललं आहे. वास्तविक पाहता पवार साहेब हे कोणत्याही बँकेवर किंवा कुठेही कधी संचालक राहिलेले नाही, आणि संचालक नसताना जर त्यांच्यावर हा जर गुन्हा जर सरकार ईडीच्या मार्फत जर दाखल करत असेल, तर निश्चितच महाराष्ट्रातली जनता ह्या सरकारला माफ करणार नाही, याचा उद्रेक महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार. काल जो आदरणीय पवारसाहेबांवरती जो ईडीने गुन्हा दाखल केलेला आहे, तो अगदी चुकीच्या पद्धतीने दाखल केलेला आहे. आणि पवारसाहेबांचा झंझावता महाराष्ट्रात चालू असताना त्यांना मिळत असलेला उदंड प्रतिसाद, त्या प्रतिसाद पाहून विरोधकांची झोप उडाली आणि त्यांनी त्या माध्यमातून हा पवारसाहेबांवर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. पवारसाहेब कुठल्याही बँकेचे, त्या शिखर बँकेचे कधीही संचालक नव्हते, आणि संचालक नसतानाही त्यांच्यावर गुन्हा दाखल होतोय, म्हणजे ही हुकुमशाही झाली, ही लोकशाही झालेली नाही असं या ठिकाणी मला वाटतं. आणि म्हणून या त्या विधानसभेला नक्कीच या महाराष्ट्रातली जनता त्यांना माफ करणार नाही असं या निमित्ताने या ठिकाणी आम्हाला वाटतं. आम्ही जो निदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी आष्टीमध्ये ठेवलेला आहे, आष्टी तालुका पूर्णपणे बंद ठेवलेला आहे. त्याचं कारण या देशाच्या सरकारनं, महाराष्ट्राच्या सरकारनं पवारसाहेबांच्यावरती जो ईडीनं गुन्हा दाखल केलेला आहे, त्या गुन्ह्याच्याबद्दल हा सर्व कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हे सरकार उद्याच्या निवडणुकीच्या माध्यमामध्ये लोकांच्या समोर जाताना, जे आपण ज्यांना जाणता राजा म्हणतो, ज्यांना शेतकऱ्यांचा राजा म्हणतो, त्यांच्यावरती एक खोटे गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांना पुन्हा एकदा त्रास देण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे. आणि त्या भूमिकेमधून आज येत्या विधानसभेमध्ये निश्चित हा जाणता राजा शेतकऱ्यांच्या हिताचा कसा आहे हे मतदानाच्या माध्यमामधून लोक या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रातले दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत, एवढंच या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं. नमस्कार, मी अनिस मोमीन. आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज वेब चॅनल. आपल्या परिसरातील ताज्या घटना, चालू घडामोडींचे व्हिडिओ वृत्त पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि राहा अपडेट.